राजेंद्र रणदिवे काय झालं काका माझी मुलगी मारली साहेब यांनी तिला बोलायचं इकडे आणलं ब्लॅकमेल केलं बस माझ्या परस्पर लग्न लावलं आणि तिसऱ्या दिवशी तो प्रकार करून तिला ब्लॅकमेल की आता तुझं संपलं तुझी हाय नाही ते सगळं गेलं तुझं तोंड लावायची दाखी नाही तर आम्ही म्हणलं तसं राहावं लागेल पण माझ्या पोरीला टॉर्चर करायले मजबूर होऊन पोरीनं परवा दिवशी मला फोन केला पप्पा मला इथून घेऊन जा माझं कोण चुकलं आहे हे लोक असे असे वागायलेत मला न्यायलं या माझ्याकडे पैसे नव्हते साहेब माझा पगार आज होतोय पैशामुळे मी येऊ शकलो नाही पोरीला म्हणलं होतं फक्त रविवार जाऊ दे बाळा एवढा तर रविवारी त्यांनी तिचा कार्यक्रम केला आणि मला फोन केला मी तिथून निघालो साहेब 200 रुपये नसतात हे तर राजसारी उपायचे आहेत तर तिच्यापाशी हे कुणी थांबले नाहीत घरी जाऊन झोपले फार उलट्या काळजाची माणसं आहेत त्यांनी माझी पोरगी मारली मला काहीतरी न्याय द्या आज जे इथं 14-15 वर्षाच्या मुलीवर अन्याय झालेला आहे ज्यावेळेस आम्ही इथं विचारायला आले हे तिचे वडील आहेत हिच्या वडिलांना त्या ज्या ती त्यावेळेस त्यांनी तिची त्या मुलीची ननद आहे बोलती का तिने तिला विचारलं ज्यावेळेस का माझ्या मुलीबरोबर असं का केलं तर त्यांची स्टेटमेंट आहे का जा ए 15 दिवसामध्ये माझ्या भावाला मी दुसरी बायको करून देईन आणि आम्ही केलं तुला काय करायचं कर जा आणि ज्या मुलाने असं केलेलं आहे ज्या त्या नंदेने असं केलेलं आहे तो मुलगा बोलतो का मी 15 दिवसामध्ये दुसरी बायको केली तू माझं काहीच करू शकत नाही जा तुला काय करायचं कर जा त्यामुळे 15-16 वर्षाची मुलगी होती आम्ही तिला न्याय देण्यासाठी इथे उभे आहोत आम्हाला उलटे पालटे ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं त्यावेळेस ते आम्हाला इथं आल्यानंतर बोलतात तुम्ही काय करू शकता काय करू शकत नाही जा तुम्हाला काय करायचं ते करा मुली यांनी त्यांना फाशी दिली बापाला संध्याकाळी त्या मुलीने फोन केलेला संध्याकाळी वडिलांना की मला इथं राहायचं नाही मला इथं माझा दम घुटतोय हे लोक मला मारतील आणि त्या दिवशी सकाळी त्या मुलीचा 3 वाजता मृत्यू झालेला आहे तो बाप एकटा इथं आलेला आहे त्या मुलीला ह्या लोकांनी सगळ्यांनी मिळून मारलेला आहे 14 वर्षाची मुलगी आणि लग्न झालेले फोटो त्या बापाला पाठवले त्या बापाला माहीतसुद्धा नाही मुलीचं लग्न झालं आणि तेवढ्यावर न थांबता त्या नंदाने त्या मुलीला लग्न झालं असं समजून मंदिरात कुठे पायपडा नेलं आणि त्या दोघाला घरामध्ये घुसवलं आणि तुम्ही आता पती पत्नी म्हणून आणि त्या मुलीचं वय 14 वर्ष अल्पनीय मुलगी आहे ह्या भडव्या लोकांनी त्या मुलीला जिवंत मारलेलं आहे आमचा या ठिकाणी आरोप आहे आणि त्या आरोपी ह्या डुकमनव हॉस्पिटलमध्ये ते पोलीस स्टेशनमध्ये पाहिजेत तर त्या हॉस्पिटलमध्ये इथं उभा आहेत पोलिसांनी सुद्धा आतापर्यंत त्यांना अरेस्ट केलेला नाही म्हणजे कधी अरेस्ट करणार त्या बापाचा मृत्यू पडल्यावर अरेस्ट करणार का मुलगी तर मेली तो बाप एकटा आहे सकाळपासून इथं रात्रीपासून इथं एक बाप एकटा आहे त्या बापाला कसल्या प्रकारचं सहकार्य पोलिसांनी केलेलं नाही आमचा या ठिकाणी थेट आरोप आहे कारण आरोपी इथं आहेत आरोपी पोलीस स्टेशनला पाहिजे होत मृत्यू पडेल या ठिकाणी नाण्या झालेला न्याय मिळाला पाहिजे आमचा पक्ष या ठिकाणी आम्ही आंदोलन करू.